अतिशय पौष्टिक असं बीट हे आपल्या आहारामध्ये तसं खूप कमी खाल्लं जातं, तर आज याच बीटापासून आपण अतिशय झटपट तयार होणारी खमंग आंबट गोड तिखट अशी चवदार चटणी बघणार आहोत. तर जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघूया बीटची चटणीची रेसिपी. नमस्कार, मी स्नेहा वैद्य तुमच्या सर्वांचे नैवेद्यम मध्ये खूप 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 मनापासून स्वागत करीत आहे. नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी बीटरूटची चटणी. तर यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते आधी आपण बघून घेऊया. इथे आपण घेतलेलं आहे एक बीट, त्यानंतर आपल्याला लागणार आहे पाव वाटी खोबरं. इथे मी सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे, तुम्ही ओला नारळ पण इथे वापरू शकता. त्यानंतर आपण घेतलेले पाव वाटी भाजलेले शेंगदाणे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक चमचा गूळ, जिरे, मीठ, मोहरी, उडदाची डाळ, एक लाल मिरची आहे, ही ओली लाल मिरची आहे. तुम्ही या जागेवर ओली लाल मिरची नसेल तर तिखटाचा वापर करू शकता. तर एक अर्धा चमचा आपल्याला तिखट लागणार आहे समजा याच्या बदल्यात. कढीपत्त्याची 7-8 पानं आणि अर्ध लिंबू लागेल आपल्याला. त्यानंतर आपण घेतलेलं आहे तेल, हिंग आणि वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे पाणी. चला तर मग या झटपट तयार होणाऱ्या बीटाच्या चटणीला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण हे बीट घेतलेलं आहे, हे स्वच्छ आपण धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याचे साल काढून घेऊया आणि याच्या आपण बारीक बारीक अशा चकत्या करून घेणार आहोत. तर बीटचे हे आपण अशा पातळ पातळ चकत्या करून घेतलेले आहेत. आपल्याला माहितीच आहे की हे बीट ना खूप पौष्टिक असतं, याच्यामध्ये खूप आपल्याला रक्त वाढवण्यासाठी खूप सारे घटक याच्यामध्ये आहेत. त्यानंतर याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात की जे आपल्या बॉडीसाठी खूप महत्त्वाचे आहेत, की मोठ्या मोठ्या कॅन्सरसारख्या रोगांनाही हे आरामात क्युअर करू शकतं किंवा प्रिव्हेंट करू शकतं. तर याच्यामध्ये नक्कीच रक्त वाढवतं, याच्यामध्ये खूप भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत. पण हे बीट आपल्या जेवणामध्ये एवढं रेग्युलरली आपण खाऊ शकत नाही किंवा खाल्ल्या जात नाही. तर त्यासाठी या प्रकारे तुम्ही ही चटणी नक्की घरी बनवून बघा, अतिशय टेस्टी लागते. घरामध्ये ही नक्कीच सगळ्यांकडनं खाल्ल्या जाते. माझ्या आईची ही रेसिपी आहे, ही या पद्धतीने ही चटणी बनवते. याच्यासाठी बीटला गरम करायची गरज आहे ना काही, एक अतिशय झटपट अशी ही चटणी तयार होते आणि अतिशय चविष्ट लागते. आंबट गोड तिखट अशी एकदम मस्त चव असते. तर चला आपण आधी या रेसिपीला सुरुवात करू. तर हे बीटाचे तुकडे आपण आधी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. मध्येच आपण घेतलेलं आहे पाव वाटी खोबरं. त्याच्यामध्ये घेणार आहोत आपण शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे इथे. यातच आपण घेणार आहोत एक चमचा गूळ. चवीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर आपल्याला लागणार आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ. जवळपास मी एक टीस्पून याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. थोडंसं एक पाव चमचा आपण भाजलेलं जिरं याच्यामध्ये घालणार आहोत. आणि यात आपण टाकणार आहोत एक लाल मिरची, याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहे. तर आता आपल्याला हे सगळं जे आहे हे मिक्सरमधनं आपल्याला छान पाणी टाकून व्यवस्थित त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर ही आपण चटणी आता मिक्सरमधनं व्यवस्थित वाटून घेतलेली आहे. हे वाटण्यासाठी आपल्याला जवळपास एक पाव वाटी किंवा त्याहूनही कमीच आपल्याला पाणी आपल्याला लागलेलं आहे. जास्त पाण्याची आपल्याला गरज नाही. छान आपण आता हे मिक्सरमधनं काढलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये एक अर्ध लिंबू आपण पिळून घेऊया. तुम्ही मिक्सरमधनं काढताना पण या लिंबू टाकू शकता. तर अर्ध लिंबू आपण आता याच्यामध्ये पिळून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ. आणि आता आपण याला वरून याच्या एक खमंग असं आपल्याला फोडणी आपल्याला त्याच्यावरून टाकायची आहे. तर इथे आपण एक तडका पॅन आपला गरम करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 1-3 टीस्पून आपण तेल टाकून घेऊया. तेल छान गरम झालं की त्यात आपण अर्धा चमचा मोहरी टाकणार आहोत. मोहरी छान तडतडते, त्यातच आपण 1 टीस्पून उडदाची डाळ टाकणार आहोत. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल नाही टाकली तरी चालेल. तर तेल गरम झालंय, आपण गॅस बंद करून घेऊ.
बस एवढ्या ह्याच्यावर आपली ती व्यवस्थित खमंग होईल, भाजल्या जाईल उडदाची डाळ. याचाच आता आपण एक 8-10 कढीपत्त्याची पानं अशी तोडून टाकणार आहोत. त्यात आपण आता 1/4 चमचा हिंग टाकणार आहोत. मस्त खमंग अशी आपली ही फोडणी तयार झालेली आहे. आणि ही फोडणी आता आपण आपल्या चटणीवरून टाकून घेऊया. अप्रतिम, अतिशय झटपट तयार होणारी आणि अतिशय टेस्टी आणि तेवढीच ती पौष्टिक अशी आपली ही बिटाची चटणी तयार झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही नक्की ही चटणी घरी करून बघा. आणि माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला लाईक करून कळवायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा. तर असेच छान खात रहा आणि निरोगी रहा. आणि आज वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या झटपट तयार होणाऱ्या खमंग अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.